जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जन्मदिनांक आणि आज 27 जानेवारी धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचा जन्मदिवस, ये दोन्ही दिवस शिवसैनिक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरे करतात। आज नाशिकमध्ये आम्ही धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं या ठिकाणी पूजन करून हा दिवस साजरा करीत आहोत। या शुभ दिवसाचं औचित्य साधत आपण बघितलं असेल की गेल्या काही महिन्यांपासून माननीय जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला जो लढा सुरू होता त्याची यशस्वी सांगता माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय जरांगे पाटील साहेब यांचा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून या सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीने निश्चितपणे त्या ठिकाणी दिलं जाईल। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की अतिशय काबड कष्ट करून अनेक मराठा समाजामध्ये कुटुंब आहेत की आज त्यांची परिस्थिती खालावलेली आहे, इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्याही या गोरगरिबांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, ही जी मागणी होती त्या मागणीवर आज त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे। कोणी हरकत घ्यावी कोणी घेऊ नये असं तर कोण बोलून पण त्याची अंमलबजावणी होईल असं काय नाही, लोकशाही प्रक्रियेमध्ये या गोष्टी चालणार आहेत आणि म्हणून मी आपल्या समोर मुद्दा ठेवलेला आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्युरिटिव पिटिशन दाखल आहे त्याच्यातली विंडो ओपन आहे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाचं मागासलेपण जे यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण टिकू शकलो नव्हतो तर ते सिद्ध करणं, त्यासाठीचा डाटा कलेक्शन काही महिन्यांच्यापासून ते काम प्रगतिपथावर आहे। आजही साधारणतः 1.5 लाखाच्या पुढे शासकीय कर्मचारी तो डाटा कलेक्शनचं काम करता आहेत। एकदा हा डाटा कलेक्ट झाला की तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवला जाईल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब माननीय सर्वोच्च न्यायालय करेल। नाही पण या आरक्षणावर आता भुजबळ साहेबांनी टीका केली आहे, मंत्रिपदाची शपथ घेताना कोणालाही घाबरणार नाही आणि सगळ्या समाजाला न्याय देईल असे आम्ही शपथ घेतो, मात्र झुंडमध्ये आले आणि कायदा बदलला असा होत नाही। मी परत एकदा अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो कुठलाही कायदा बदललेला नाही, यापूर्वीचा अस्तित्वातला जो कायदा आहे ही 1967 पूर्वी ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना OBCचा लाभ मिळेल, हा फार पूर्वीचा नियम कायदा आहे, त्याच्यात बदल थोडी करतो आहोत। त्या नियमाची अंमलबजावणी होते आहे, ज्याच्या कागदपत्रांवर या नियमाप्रमाणे 1967 पूर्वीचे लाभ नोंद आहेत त्याची अंमलबजावणी होणार आहे फक्त, याच्यात कोणाला वाईट वाटायचं किंवा कोणाच्या याच्यातनं काढून घेण्याचा विषय कुठे येतो, मग तो नियम बदलायचा आहे काय आपल्याला? हा खोटा अपप्रचार केला जातो। अस्तित्वातले जे नियम कायदे आहेत की 1967 आधी ज्या मराठा समाजाच्या कागदपत्रांमध्ये कोणबी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीतच त्या ठिकाणी OBCमध्ये बसतो, मराठा कुणबी म्हणजे OBCमध्ये हा नियम कायदा आहे आणि फार वर्षांच्यापासून त्याची अंमलबजावणी होत आहे। आता फक्त त्याचे शोध मोहीम करून त्या कागदपत्रांचा शोध घेतला जातो आहे आणि 1967 आधी ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। नाही पण त्याच्यामध्ये सगळे सवरे बी हे करण्यात आलेले, सगळे मागण्या जे होते ते मान्य करण्यात आले। मला वाटतं की यापूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या नियमांचं अनुपालन कागदपत्रांची तपासणी करून जर होणार असेल तर त्याच्यात चुकीचं काय आहे?
कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राजकीय आंदोलनामध्ये पण जर काही गुन्हे त्या ठिकाणी दाखल असतील तर ते विड्रॉल केले जातात. नाही पण पोलिसांवर हल्ले झाले त्याचे गुन्हे मागे घेतले. मला वाटतं की या संदर्भामध्ये जे काही नियम कायदे अस्तित्वात आहेत, एखादं मोठं जीवितहानीसारखे जे काही प्रकार होतात त्या संदर्भातला गुन्हा मागे होत नाही. एनसीएन न्यूजसाठी रोहन दाणी, नाशिक.